राहुरी येथील कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात सायन्स असोसिएशन अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयामध्ये बक्षीस वितरण करण्यात आले. कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय राहुरी येथे 10 डिसेंबर 2016 ते 13 फेब्रुवारी 2017 दरम्यान सायन्स असोसिएशन 2016-17 अंतर्गत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये टॅलेंट हंट, गटचर्चा, वैयक्तिक मुलाखती, क्विज कॉम्पिटिशन, विज्ञान प्रदर्शन, व्याख्यान स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, खाद्य पदार्थ स्पर्धा अशा विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे आपला सहभाग नोंदवला. सदर स्पर्धांचे बक्षीस वितरण हे राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयामध्ये करण्यात आले. या विविध स्पर्धांमध्ये विज्ञान शाखेच्या 605 विद्यार्थ्यांपैकी 570 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला. स्पर्धांमध्ये गुणानुक्रमे प्रथम आलेल्या 3 विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पेमराज सारडा महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉक्टर अनिल सहस्त्रबुद्धे हे होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलताना प्रमुख पाहुण्यांनी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना रानफुलांची उपमा दिली. पण ह्या मुलांना चांगलं खतपाणी, सूर्यप्रकाश मिळाला तर शहरातल्या कमळ, मोगरा यापेक्षा जास्त सुगंध देतात. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची शिस्त आणि कार्यक्रमाचं आयोजन पाहून त्यांनी प्राचार्य आणि विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. अनेक ठिकाणी अशी कल्पना आहे की ज्ञानाची जी क्षेत्र आहे ती वॉटर ट्रॅक कंपार्टमेंट आहे. पण इथे आल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि ऑलराऊंड पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करायची असेल तर फॅकल्टींच वॉटर ट्रेक कंपार्टमेंट ठेवून चालणार नाही. त्या अशा एकच राहिल्या पाहिजे आणि त्याचा वस्तुपाठ म्हणजे तुमच्या सायन्स असोसिएशननी केलेले हे उपक्रम. या उपक्रमामध्ये ज्या विविध स्पर्धा झाल्या त्या विविध स्पर्धांमध्ये ज्या सर्वांनी भाग घेतला त्या सर्वांचं मनपूर्वक मी अभिनंदन करतो, विशेष अभिनंदन करतो आणि त्याचबरोबर जे यशस्वी झाले त्यांचंही मी अभिनंदन करतो. स्पर्धेच्या युगामध्ये मग अशी सरांनी सांगितल्याप्रमाणे स्पर्धा असल्याशिवाय उत्साह येत नाही, पण स्पर्धेची सवय लावल्याशिवाय उत्साहाचाही स्वभाव होत नाही. आणि म्हणून या ठिकाणी डॉक्टर संभाजी पठारांनी जे परिश्रम घेतलेत, रोहकली सरांनी जे परिश्रम घेतलेत आणि तुम्ही सर्वांनी जे परिश्रम घेतलेले आहेत ते असा स्वभाव बनण्यासाठी. आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण होण्यासाठी शास्त्रज्ञांच्या जीवनाबद्दलची माहिती आपल्या खास शैलीमध्ये विशद केली. फार काही कुठं जावं लागत नाही, संशोधन म्हणजे फार काहीतरी वेगळा असतो, जगा वेगळा असं काही नसतं आणि यातूनच हे शोध लागतात, त्याचा मानवजातीला उपयोग होतो. तुम्ही प्रत्येक शास्त्रज्ञाचं चरित्र जर वाचलं तर आयुष्यभर त्यांनी केलेला संघर्ष, त्यांना झालेला त्रास. आता त्या मुलींनी सांगितलं की मेरी क्युरीला 2 नोबेल पुरस्कार मिळाले. खरंय, ही जगातली पहिली महिला आहे, अजून तरी तिला कोणी कॉम्पीट झालेलं नाही. 2 नोबेल मिळालेली महिला या जगात, तिच्यानंतर कोणी झालेलं नाही. ती जगातली पहिली महिला प्राध्यापिका आहे, मेरी क्युरी. तिचं चरित्र तुम्ही वाचा. अहो, तिला प्रयोगशाळा सुद्धा गावात करू दिली नाही. मेरी क्युरीची प्रयोगशाळा कुठं होती? गावापासून दूर एका जंगलात प्रयोगशाळा तिला करावी लागली. कारण लोक म्हणायचे या किरणोत्सारी पदार्थांपासून आम्हाला त्रास होऊ शकतो, आम्हाला कॅन्सर सारखे रोग होतील आणि त्याच्यामुळं आम्ही लवकर मरू. अनेक माणसं अशी असतात, आपल्यालाही वाटतं ती लवकर. इतका त्रास दिला हो. तुम्ही चरित्र वाचा. मी अनेक वेळा मुलांना सांगत असतो की तुम्हाला विज्ञानाची पुस्तकं वाचायचा कंटाळा आला की तुम्ही चरित्र वाचायला हातात घ्या. सायन्स असोसिएशनचे समन्वयक प्राध्यापक गंगाधर रोकले यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सन्मानपत्राचे वाचन केले. सरांना मला आवर्जून सांगायचंय का इथं या विद्यार्थी जे आमचे शिकत आहेत याच्यामध्ये आमच्या महाविद्यालयामध्ये जे वेगवेगळे परिवर्तनासाठी जे वेगवेगळे कार्यक्रम होतात
त्यातून विद्यार्थी कसा बदलतो, विद्यार्थी हा महाविद्यालयाचा विद्यार्थी कसा शिस्तप्रिय आहे, त्याच्यासाठी विशेष वेळ न घेता एक फक्त मी कविता सादर करतो त्यातून बरंच काही येतं। मन हे मारुती असतं, मन हे माकड असतं, आणि विशीतले जे विद्यार्थी असतात ते शक्यतो दोन्ही प्रकारे ते विचार करतात। आपल्याला मनाला माकडाकडे न्यायचंय का मारुतीकडे न्यायचंय हे आपल्या मनावर अवलंबून आहे। नेमकं ह्या पालकांनी ज्यावेळेस मुलाला फर्ग्युसनमध्ये घातलं आणि विशीमध्येच त्याचं मन माकडाकडे गेलं आणि त्याच्यामध्ये कसा बदल झाला, आणि आमचा विद्यार्थी याचं मन कसं मारुतीकडे जाते माकड्याकडे न जाता इथं कसा बदल होतोय ते मला या कवितेद्वारे फक्त सांगायचंय। कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राध्यापक प्रशांत रोहोकले, प्राध्यापक दीपक निर्मळ, प्राध्यापक नम्रता इंगळे, प्राध्यापक अर्चना जाधव, प्राध्यापक दीपाली कदम, श्री चेतन थोरात आणि MSc च्या विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले, तर सूत्रसंचालन कुमारी श्रुती साबळे आणि कुमारी नमिता राका यांनी केले। यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच बक्षीस पात्र विद्यार्थ्यांचे पालक, महाविद्यालयीन शिक्षक आणि शिक्षकेतर सेवकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते। वृत्त संकलन विभाग, C24 तास, राहुरी।